नमस्ते, कार्बन 14 तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत. उत्खननामध्ये सापडलेल्या वस्तू 50,000 वर्षांपेक्षा अधिक प्राचीन काळ दाखवत असतील तर कार्बन 14 व्यतिरिक्त इतर किरणोत्सर्गी पदार्थांच्या साह्याने त्यांचे मोजमाप करावे लागते. जसे खडक किंवा माती, यांमध्ये चुनखडी किंवा गारगोटीचे खनिज असते. त्यात युरेनियम 238 सहज सापडते. युरेनियम 238 एक अर्ध जीवन कालावधी म्हणजे हाफ लाईफ 450 कोटी वर्षांचे असते. कॅल्शियम कार्बोनेटयुक्त गाळात किंवा भरणातही युरेनियम 238 सापडते. गुहांमधील स्टॅलेक्टाईट आणि स्टॅलेगमाइटच्या स्वरूपात असलेल्या कॅल्शियम कार्बोनेटमुळे हे मोजमाप शक्य होते. अर्गॉन 40 आपण पुढील भागात पाहणार आहोतच. किरणोत्सर्गी विघटन कालावधीची गणित सोडवण्यासाठी लागणारी सर्व आवश्यक माहिती मागील 2 भागांपासून तुम्हाला मिळाली आहेच. मग आता गणिताकडे वळूयात. आता काय झाले, गणिताचा आणि धर्माचा काय संबंध असा विचार करताय मंडळी? या सगळ्याचा थोडा तरी अभ्यास मी हा धर्म स्वखुशीने स्वीकारत आहे अशी कन्फर्मेशन किंवा फर्स्ट कम्युनियन घेताना जी कबुली चर्चमध्ये मंडळीसमोर दिली जाते तेव्हाच असावा लागतो. पुरोहित वर्ग म्हणजे धर्मगुरू, पालक या सगळ्यांना त्याचा अभ्यास असतोच. त्याची ओळख त्यांनी भक्तगणांना करून द्यायची असते. बायबल स्टडी या अशाच गोष्टी सर्वांनी समजून घेण्यासाठी आणि त्यांना समजावून सांगण्यासाठीच तर आहे. तुम्ही बायबल स्टडीमध्ये काय शिकता, काय सांगता याबद्दल तुम्ही ऐकलेच नाही. मग जर दृढीकरण आणि संडे स्कूलच्या ज्येष्ठ वर्गातील मुलांनी धर्माबद्दल प्रश्न विचारले तर त्याची कशी उत्तरे तुम्ही देता? काय म्हणता, ते प्रश्नच विचारत नाहीत, हे तर त्याहून वाईट. बर, ते जाऊ देत, झाले ते झाले. आता पुरोहित असो, धर्मगुरू असो, धर्मशिक्षक असो, पालक असो, सभासद असो, विद्यार्थी असो, भक्तगण असो, जे कोणी तुम्ही असाल, वैज्ञानिक दृष्टिकोनातून धर्म समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या विषयावरील वैज्ञानिक दृष्टिकोनातून धर्माबद्दल माहिती देणारे इतर सर्व व्हिडिओ अभ्यासा. तर पहिले गणित असे आहे. शास्त्रज्ञांचे असे अनुमान आहे की पूर्वीच्या उत्तर अमेरिकेतील मानवांनी एका महाकाय हत्तीची शिकार केली. कार्बन 14 कालमापन पद्धतीनुसार हत्तीच्या बरगडीचे हाड हत्तीच्या मृत्यूपासून 2.41 जीवन काळ संपल्याचे दाखवते. तर साधारणतः हत्ती किती वर्षापूर्वी मरण पावला? शाळेत असताना आपण हे गणित शिकलो आहोत. गणित सोडवताना काय दिले आहे हे आधी समजून घ्यायचे. कालमापन पद्धती कार्बन 14 येथे दिली आहे. विघटन होऊन 2.4 अर्ध जीवन काळ म्हणजे हाफ लाईफ हे या गणितात दिले आहे. दिलेल्या चार्टनुसार कार्बन 14 5,700 वर्षे हाफ लाईफ म्हणजे एक अर्ध जीवन काळ असतो. मग 5,700 वर्षे गुणिले गणितात दिलेला 2.4 अर्ध जीवन काळ बरोबर 13,680 वर्षे. उत्तरासाठी दिलेल्या पर्यायानुसार 13,700 वर्षे हा तिसरा पर्याय अधिक जवळचे उत्तर दाखवतो. म्हणून साधारणतः हत्ती 13,700 वर्षांपूर्वी मरण पावला. आहे की नाही सोपे? आता दुसरा प्रश्न. स्क्रीनवर दिसणाऱ्या आलेखात रुबिडियम 87 विघटन टक्केवारी दाखवली आहे. त्यानुसार 4 अर्धजीवन काळानंतर रुबिडियम 87 किती टक्के अणू शिल्लक राहतील? गणितात काय दिले आहे? कालमापन पद्धती रुबिडियम 87 दिली आहे. संपणारा
अर्ध जीवन काळ 4 आहे. टक्केवारी दाखवणाऱ्या वर्तुळाकार आलेखानुसार पाहिले तर रुबिडियम 87 पहिल्या हाफ लाईफ नंतर 50% अणू शिल्लक राहतील आणि 50% स्ट्रॉन्टियमचे अणू तयार होतील. दुसऱ्या हाफ लाईफ नंतर रुबिडियम 87 25% अणू शिल्लक राहतील आणि 75% स्ट्रॉन्टियमचे अणू तयार होतील. तिसऱ्या हाफ लाईफ नंतर रुबिडियम 87 12.5% अणू शिल्लक राहतील आणि 87.5% स्ट्रॉन्टियमचे अणू तयार होतील. तर चौथ्या हाफ लाईफ नंतर रुबिडियम 87 6.25% अणू शिल्लक राहतील आणि 93.75% स्ट्रॉन्टियमचे अणू तयार होतील. दिलेल्या आलेखावर आडव्या अक्षाला समांतर जरी सरळ रेषा मारली तरी उभ्या अक्षावर ती 6.25 हा आकडा दर्शवेल. म्हणून 4 हाफ लाईफ अर्ध जीवन काळानंतर रुबिडियम 87 6.25% अणू शिल्लक राहतील. चला, निदान धर्म इतक्या सहजपणे घ्यायचा नसतो हे तरी कार्बन-14 या व्हिडिओद्वारे आपणास कळलेच असेल. तर मग पुन्हा बायबल वाचताना विशेषतः प्रगटीकरण 11:18 उत्तरार्ध आणि पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे या सम वचने वाचताना विज्ञानाच्या साह्याने परमेश्वर जणू काही प्रारंभापासूनच नैसर्गिकरित्या इतिहास कसा नोंदवत आहे आणि पुराव्यांसहित त्याबद्दलची साक्ष निसर्ग कशी देत आहे हे लक्षात घेऊनच बायबलचे वाचन करूयात. शिवाय वृक्ष भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळासाठी किती महत्त्वाचे आणि गरजेचे आहेत हेही लक्षात घेऊन झाडे लावा, झाडे वाचवा आणि झाडे जगवा हे मनावर घेऊयात. मंडळी, झाडे जगली तरच तुमचा इतिहास जपला जाईल बरं का. न्यायाच्या दिवशी वैज्ञानिक नियमांनी बनलेला हा निसर्ग अशीच आमच्या कृत्यांची साक्ष परमेश्वराला देईल. असे जर तुम्हालाही वाटत असेल तर करा चॅनल सबस्क्राईब, करा व्हिडिओ लाईक आणि शेअरही. तुमच्या व्हिडिओ शेअरिंगने एक जरी झाड जगले, वाचले आणि वाढले तरी तुमचे श्रम व्यर्थ नाहीत. मग करताय ना सबस्क्राईब. येणारा दिवस आणि येणारी वर्षे आनंदाची जावी म्हणून निसर्गाची काळजी घ्या. परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आमेन. धन्यवाद.